आणि आता एक मोठी राजकीय बातमी बघूयात. विधानसभेला ठाकरे गटाचे 150 आमदार निवडून येणार असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवाय कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल हा देशाचा निकाल असेल, त्यामुळे हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या असं आव्हान राऊतांनी भाजप आणि शिंदे गटाला दिलेलं आहे. पुण्यातील निकाल हा देशाचा निकाल असेल, हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या, किमान 150 आमदार शिवसेनेचे निवडून येतील असं राऊत म्हणालेत. मुख्यमंत्र्यांचं जे विधान आहे ते विधान विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचं हे सध्या ते ज्या संगतीमध्ये वावरत आहेत त्याचा परिणाम आहे. त्यांनी सुसंगत सोडलेली आहे आणि कुसंगतीला लागले, त्याच्यामुळे लोकशाही स्वातंत्र्य इतर अनेक विषय आहे त्यांचा संबंध तुटला. पण आम्ही अजूनही लोकशाही मानतो, नाही तर निवडणुका लढवण्यात काय अर्थ नाही. चला करू द्या ना टीका करू द्या. 40 आमदार शिवसेनेचे फोडले लेख लक्षात घ्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सध्या जी घोषणा दिली जाते 50 कोटी एकदम ओके, ती चोरांच्याच बाबतीत आहे. अलिबाबा आणि 40 चोर म्हटलं जातं ती चोरांच्या बाबतीत आहे. अशा चोरांच्या हातामध्ये संसदीय लोकशाहीची कोणती सूत्र असू नये असू नयेत. मग विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात सुद्धा खटला सुरू आहे. ठीक आहे, त्यांना अभ्यास करू द्या. आणि माझी काय गरज लागली अभ्यासासाठी तर मी नक्की त्यांना माझा अनुभव आणि माझा अभ्यास यांच्यापर्यंत पोहोचवेल, कारण शेवटी मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. धन्यवाद.